सर्वांना नमस्कार शेतू अभ्यासक्रमाच्या या एकोणीसाव्या दिवशी मराठी विषयामध्ये आपण जाहिरात लेखनाविषयी माहिती पाहणार आहोत सध्या जाहिरातीने हे जग झपाटलेले आहे वर्तमानपत्रात जाहिरात रस्त्यात जाहिरात टी व्हीवर जाहिरात बातम्यात जाहिरात किती विविध प्रकारे जाहिराती आपल्या कानावर व डोळ्यांवर आदळत असतात मानवी गरजांची व मानवी स्वभावाची मर्मस्थाने अचूक हेरून या विविध जाहिराती तयार केल्या जातात मग बालमित्रांनो आपण प्रथमतः जाहिरात म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहूया लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देऊन काहीतरी खरेदी करण्यासाठी त्यांच्यावर प्रभाव पाडणे म्हणजे जाहिरात म्हणता येईल म्हणजे लोकांना एखाद्या गोष्टीची महत्त्व पटवून देणे आणि त्यांना ते वेगळ्या पद्धतीने पटवून दिल्यानंतर त्यांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे तुम्हाला जाहिरात म्हणता येईल त्यानंतर जाहिरातीचे लेखन कसे करावे जाहिरातीचे लेखन करत असताना जाहिरात कोणत्या विषयावर आहे ते ठळकपणे लोकांना कळणं गरजेचं आहे त्यानंतर यामधून त्यांना काय सूट मिळणार आहे ग्राहकांना यामधून काय काय फायदे होणार आहेत या गोष्टी अगदी जर करता सुस्पष्ट असतील तर निश्चितपणे अतिशय प्रभावी जाहिरात होणार आहे त्यानंतर दिलेली जाहिरात कोणती आहे तर बागेतले पेरूविषयी जाहिरात आहे कशाची विक्री आहे तर या जाहिरातीमध्ये पेरूची विक्री आहे मग ही जी पेरू आहे तर त्या संदर्भात जाहिरात आपण पाहूया पेरूची फोड लागते गोड बागेतले पेरू तुमच्या भेटीला प्रसिद्ध व प्रगतशील शेतकरी श्रीमती वस्तलाबाई पानमळे यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे गोड पेरू अल्पदरात उपलब्ध राहता परिसरातील नागरिकांच्या खास आग्रस्तव विक्री दहा जानेवारीपासून निमगाव बसस्टँडच्या शेजारी सुरू होईल त्वरा करा बाजारभावापेक्षा निम्म्या दरात पेरू खरेदी करण्याची संधी फक्त संक्रांतीपर्यंतच त्यानंतर बाजारभावाने पेरू मिळतील या ठिकाणी पा सर्वात महत्त्वाचं जाहिरात कशा संदर्भात आहे पेरूची जी काही विक्री आहे विक्री संदर्भात आहे मग त्यानंतर ही पेरू कोणाच्या शेतातले आहेत प्रसिद्ध व प्रगतशील शेतकरी श्रीमती वस्तलाबाई पानमळे यांच्या शेतातले आहेत पेरू कसे आहेत ताजे आणि गोड आहेत त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे आणि गोड पेरू म्हणजे अतिशय प्रसिद्ध असलेले हे पेरू आहेत त्यानंतर अहमदनगरमधील जे का राता परिसर आहेत त्या राता परिसरामध्ये लोकांना निश्चितपणे ही एक पर्वणी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी विक्री आहे ते दहा जानेवारीपासून निमगाव बस स्टँडच्या बसस्टँडच्या शेजारी सुरू होणार आहे मग यानंतर त्याने अजून एक संधी दिलेली आहे मकर संक्रांतीपर्यंत जर करता लोकांनी खरेदी केले की अगदी ते निम्म्या दरामध्ये मिळणार आहेत आणि त्यानंतर मात्र ते महाग मिळणार आहे म्हणजेच बालमित्रांनो या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पिकवलेले जे काय शेतमाल आहे या पद्धतीने जर करता आपण शायरिती करून जर विकलो आज आपल्याकडं आपल्या हातामध्ये असलेलं जे काय मोबाईल आहे या मोबाईलमध्ये असलेलं जे काय सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप द्वारे या पद्धतीने जाहिराती करून आपल्या आप आपण आपल्या शेता शेतातले जे काय शेतमाल आहे तर ते चांगल्या दराने आपण विकू शकतो याही गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊया सक्षम बनूया यामध्ये अजून एक जाहिराती दिलेला आहे वाचाल तर वाचाल खुशखबर 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 पुस्तकांचे भव्य प्रदर्शन अक्षरगंगा या संस्थेने साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरणार आहे त्यात त्या नामवंत लेखकांच्या साहित्यकृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देण्यात येणार आहे तसेच पाचशे रुपयाच्या खरेदीवर पन्नास रुपये किमतीची एक पुस्तक मोफत मिळणार आहे वाचिक प्रेमीनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि या पुस्तकाचं प्रदर्शन कुठे आहे बघा सोनवडी क्रीडांगण दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार अठरा सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत त्वरा करा आपला पुस्तक संग्रह समृद्ध करा मग या ठिकाणी बघा वाचाल तर वाचाल म्हणजे वाचनाची जी का गरज आहे ते गरज निश्चितपणे या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे मग या ठिकाणी पुस्तकाचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे समजा जर पुस्तक खरेदी केल्यानंतर या ठिकाणी या जाहिरातीमध्ये काय दिलेले पहा वीस टक्के सूट आपल्याला मिळणार आप आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पाचशे रुपयाची जर करता आपण पुस्तक खरेदी केल्यानंतर पन्नास रुपयाचं पुस्तक अगदी मोफत मिळणार आहे या पद्धतीने ग्राहकांना लोकांना आकर्षित करून आपला जो काय माल आहे तो विकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग या पद्धतीने वर दिलेले काय जे जाहिराती आहेत त्या जाहिरातीवर आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत प्रश्न तयार करत असताना जाहिरात दिलेले जे का वार असेल दिनांक असेल ठिकाण असेल वयोगट नाव नोंदणी सूचना या सर्व मुद्द्यांना अनुसरून जास्तीत जास्त प्रश्न आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर कल्पक होऊया यामध्ये तुमच्या शाळेत आयोजित करावयाच्या पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात तयार करा या पद्धतीने आपल्याला इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता बारावीपर्यंत आता ही जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन असे नवीन नवीन विषय आलेले आहेत म्हणून आपल्याला देखील आपण शाळेमध्ये पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात आपण करणार आहोत आपण शाळेमध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार आहोत मग त्या त्या संदर्भात जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीचे लेखन तुम्ही स्वतः करून एक अतिशय सुंदर तुम्ही तयार केलेला जो काय नमुना आहे तो नमुना तुम्ही ग्रुपवर पाठवून द्या या पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या धन्यवाद